<laughs> अभिनेत्री असणं खूप सोपं आहे कारण तू येतेस तू तुझं काम करतेस त्या बदल्यातला तू मोबदला घेतेस आणि तू निघून जातेस तुझा जा स्ट्रगल वेगळ्या संपत निर्माती <laughs> निर्मा म्हणून संपतच नाही पण बावन्न शुक्रवार जर का असतील आणि बनतच असतील दोनशे सिनेमे तर कसं आम्ही तरी हा मेळ कसा साधू निर्माती होणं या सगळ्यामध्ये कशा अर्थानं ती तारेवरची कसरत आहे कारण इंडस्ट्री ऍक्टर म्हणून पाहणं आणि इंडस्ट्री निर्माती म्हणून पाहणं ज्यावेळेला अनुभवाचं संचित गाठीशी आहे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळी बायनाक्युलर आहेत त्या सगळ्या गोष्टींचे खूप अवघड आहे यार म्हणजे ना अभिनेत्री असणं खूप सोपं अभिनेत्री असणं <laughs> खूप सोपं आहे कारण तू येतेस तू तु, तुझं काम करतेस त्या बदल्यातला तू मोबदला घेतेस आणि तू निघून जातेस म्हणजे फार तर फार प्रमोशनला तुम्ही येता तुम्ही त्या चित्रपटाचा पुन्हा एकदा भाग होता परत तुम्ही तुमच्या आयुष्यात रुळता पण निर्माती होणं अरे बाप अरे म्हणजे मला तर असा प्रश्न पडला कधी कधी असं वाटूनही इन स्टमक असतं का डायनासोर इन स्टमक आणि ते डायनोसॉर कधी म्हणजे आपण असं म्हणतो ना आता आ, अरे आ, की अरे तो डायनोसॉर झोपलाय असंही होत नाही की सिटिंग पोझिशन ज्वालामुखीच्या चित्रपट आता लिहिला जातोय हा चांगला चित्रपट मग लिहितानाच त्याचा विचार येतो की अरे बापी आता ह्याचं बजेट किती जाईल मग लोक तारखा वेळेवरती देतील की नाही मग टॅन्ट्रम्स थ्रो करतील की नाही मग आपला चित्रपट वेळेत पूर्ण होईल की नाही बरं तो पूर्ण झाल्यानंतर तो, तो कसा होईल मग आपण ज्या माणसांवरती विश्वास ठेवलाय ते आपल्या अपेक्षेला खरे उतरतील की नाही ब ते नाही उतरले तर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मग चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा तो पोहोचलाय की नाही ह्याचंही टेन्शन तो पोहोचल्यानंतर लोक आतमध्ये येणार की नाही ह्याचंही टेन्शन त्याच्यानंतर त्याचं यश अपयश आणि इथेही लढाई संपत नाही मग ते चित्रपट विकणं पुढे कुठल्या प्लॅटफॉर्मला आणि हे आ, निर्माद, आ, ते म्हणजे तुमचा स्ट्रगल वेगळ्या अर्थाने संपत नाही निर्माती म्हणून संपतच नाही आणि ते सगळं पचवणं सुद्धा इतकं जड असतं म्हणजे चित्रपट हिट झाल्यानंतर तो ऑब्विसली पण आपल्याकडे बावन्न शुक्रवार त्या बावन्न शुक्रवार मध्ये दोनशे सिनेमे दर आठवड्यात <आटोर्ण laughs> चार सिनेमांची खैरात आणि <laughs> <laughs> मग एकमेकांसाठी असणारी साठ म्हणजे आम्हाला इतके लोक म्हणतात की दोन चित्रपट असे एकत्र काय येतात किंवा तुम्ही असं एकमेकांमध्ये ठरवून का नाही घेत की चित्रपट आपण वेगवेगळ्या वेळेला रिलीज करूयात पण बावन्न शुक्रवार जर का असतील आणि बनतच असतील दोनशे सिनेमे तर कसं आम्ही तरी हा मेळ कसा साधू आणि त्यातून महाराष्ट्र त्यातून मराठी हे एकमेव लँग्वेज नाही भाषा नाही आपल्याकडे हिंदीचं पण डॉमिनेशन एवढं आहे आता दाक्षिणात सिनेमे वेगळ्या अर्थाने हे लँग्वेजेस जर का डॉमिनेंट ठरतायत महाराष्ट्रावरती तर कसं आम्ही तो मेळ साधू आणि मग कसं आम्ही मराठी सृष्टीच्या प्रेक्षकांना आम्ही ते केटर करतो पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक मूळ पालक संस्था असणं एक पॅरेंटल हे असणं किंवा एक कॅलेंडर एस्टॅब्लिश असणं म्हणजे परवाचा जी आरही ज्या पद्धतीचा आहे की आता आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी निर्मात्यांना स्वाक्षरीची आवश्यकता किंवा फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करण्याची आवश्यकता नाही चित्रपट महामंडळाची पण या सगळ्यामध्ये एक आपलं कॅलेंडर जसं हिंदी देतं जानेवारीला की या 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 तारखा आहेत तसं आपण अगोदर करावं का काय वाटतं म्हणजे ह्या खूप अशा ढोबळ मानाने चालणाऱ्या संकल्पना म्हणजे मला असं वाटत नाही की आपल्या क्षेत्रामध्ये कितीतरी म्हणजे जे काय आता मी तर म्हणते की प्रत्येक प्रोड्युसरला तर आपल्याला टॅप करता येत नाही कारण खूप प्रोड्युसर असे जे वन टाइम प्रोड्युसर सृष्टीत येतात ते सिनेमा बनवतात पण त्याचं अपयश बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतं अरे यार हेच लागली आणि आता ह्याच्यापुढे मी नाही सिनेमा करू शकत त्यामुळे ते निघून जातात पण या चित्रपटसृष्टीत जेवढे एस्टॅब्लिश प्रोड्युसर्स आहेत किंवा लॉंग टाइम प्रोड्युसर्स आहेत त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे म्हणजे हे तर मला सातत्याने अभिनेत्री म्हणून इतके वर्ष वाटतच होतं पण आता निर्माती झाल्यानंतर तर प्रकर्षाने जाणवत की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बर ऐतिहासिक सिनेमांच्या बाबतीत सुद्धा तेच होत की इतके सिनेमे बन, बनत इतके वेगवेगळी माणसं बनवतात तर खूप वेळेला असंही वाटून जात की हेच सगळे निर्माते एकत्र आले आणि त्यांनी स्टोरी सांगितली एक तर किमान ती लोकांपर्यंत पोहोचेल आत्ता काय होतंय इतके महत्वाचे मावळे महत महत ते लोक घेतात इतके महत्वाचे मग इतकी महत्वाची माणसं ते लोक घेत आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत मग त्याच्यापेक्षा जर का आज निर्माते त्यांनी एकत्र येऊन ते डिस्ट्रीब्युट करून घेऊन एक सिनेमा बनवावा मोठी गोष्ट तू सांगतेस कारण टेक्निकली ही मराठी सिनेमातली मुवमेंट ठरेल जी आपण क्षेत्रात आहे किंवा बँकिंग क्षेत्रात आहे तशा पद्धतीने ही जर गोष्ट घडली तर हे निश्चित मोठं पाऊल असू शकेल असं मला वाटतं आणि मग आपण चार कोटीचे आठ सिनेमे बनवण्यापेक्षा आपण पंचवीस कोटीचा एक सिनेमा बनवूयात म्हणजे ज्यांनी ग्रँजरही दिसेल लोकांपर्यंत तो सिनेमाही पोहोचेल तुमच्याकडे प्रमोशनसाठी मार्केटिंगसाठी एक वेगळं बजेटही असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पण हे कलेक्टिव्हली होणं खूप गरजेचं आहे म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर फॉर्म आहे त्यामुळे तो त्या पद्धतीनेच गरजेचं आहे आणि जसं दाक्षिणात्य सिनेमा बनतोय हो किंवा ज्या पद्धतीचे आता ओटीटी साठी सिनेमे बनले जातात आणि त्यांची असणारी बजेट ह्याला आपण टेक्निकली कॉम्पिट करू शकत नाही इंडिव्हिज्युअल